कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला, पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे. पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की OBC-च्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही. ते जर झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही, आणि म्हणून OBC-चं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे. बोलवतील की न बोलवतील हे सांगता येत नाही, परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी. आता हे फसवं राजकारण चाललंय काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे, आणि म्हणून आम्ही असताना थेट जरांगे पाटील यांना आज निरोप पाठवलेला आहे, मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढली पाहिजे का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात, किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही. यासाठी आम्ही असताना सूचना पाठवलेली आहे. त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे, आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवण्यात येईल. तो त्यांनी असणारा करावा अशी आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत.